मॉर्निंग्स एवरीवन. माय नेम इज आरती मोरे. आई हैव कंप्लीटेड माय सेकंड ईयर ग्रेजुएशन इन बीकॉम फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी. आई एम करंटली स्टडिंग इन टीवाई बीकॉम पुणे यूनिवर्सिटी केजेस कॉलेज कोपरगाव. दैट्स ऑल अबाउट मी. थैंक यू. टुडेज लेक्चर, आज अपन टुडेच्या लेक्चरला असे बघणार आहोत की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंपॅरिझन टू बिटवीन ऑर्गनायझेशन. फर्स्ट ऑर्गनायझेशन आहे रोहिणी अँड सेकंड ऑर्गनायझेशन आहे मोहिनी. फर्स्टली आपण त्याचं कंपॅरिझन, फर्स्ट पार्टमध्ये आपण त्याचं कंपॅरिझन बघणार आहोत, सेकंड पार्टमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत आणि थर्ड पार्टमध्ये आपण डिसिजन किंवा सोल्युशन करणार आहोत त्यावर. फर्स्टली आपण बघणार आहोत ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा मागच्या वर्षीचा प्रिव्हियस इयरचा ऑर्गनायझेशनच्या ह्या प्रिव्हियस इयरचा क्लोजिंग स्टॉक असतो. तो ह्या वर्षी ओपनिंग झालेला असतो करंट इयरमध्ये. इथे 20,000 आहे तर मोहिनीमध्ये 25,000 आहे, म्हणजे 5,000 डिफरन्स आलेला आहे यामध्ये. तर हा 5,000 हा कमी आहे रोहिणीचा, तर 5,000 हा मोहिनीचा जास्त आहे. सेकंड आयटम परचेस. परचेस हे 11,000 आहे आणि इथे परचेस आहे 12,000 आहे, मीन्स 1,000 डिफरन्स आहे. इथे परचेस हे 1,000 कमी आहे तर इथे परचेस हे 1,000 जास्त आहे. थर्ड पॉइंट टू वेजेस. वेजेस हे डेली असतात, वीकली असतात, मंथली नसतात. इथं वेजेस हे 7,000 आहे तर इथं वेजेस हे 8,000 आहे, मीन्स 1,000 डिफरन्स आलेला आहे. जे 1,000 कमी आहे, जे 1,000 जास्त आहे. फोर्थ नंबरला डायरेक्ट एक्सपेन्सेस. दोज एक्सपेन्सेस आर डायरेक्टली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट. मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट इज नोन एज डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट इथे 5,000 आहे तर इथे 2,000 आहे, 3,000 डिफरन्स आहे. इथे 3,000 जास्त आहे तर इथे 3,000 कमी आहे. आता आपण क्रेडिट साइड बघूया. तर बाय सेल्स, फर्स्ट आयटम इथे सेल्स आहे. सेल्स 15,000 आहे, इथे 17,000 आहे, मीन्स 2,000 डिफरन्स आहे. 2,000 डिफरन्स आहे, 2,000 कमी आहे, तिथे 2,000 जास्त आहे. क्लोजिंग स्टॉक सेकंड आयटम. क्लोजिंग स्टॉक 58,000 आहे इथं आणि इथे 69,000 आहे, मीन्स 11,000 डिफरन्स आहे. 11,000 हे कमी आहे, 11,000 हे जास्त आहे. ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट आयटम ग्रॉस प्रॉफिट. इथे ग्रॉस प्रॉफिट हा 30,000 आलेला आहे आणि इथं 39,000 आलेला आहे, मीन्स 9,000 डिफरन्स आहे. 9,000 इथं रोहिणीचा ग्रॉस प्रॉफिट हा कमी आहे तर मोहिनीचा 9,000 हा ग्रॉस प्रॉफिट हा जास्त आहे. नेक्स्ट आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण बघूया. इथं हा ट्रेडिंग अकाउंट, हे नेक्स्टला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्स्टली सॅलरी. सॅलरी 3,000 ची आहे, तर रोहिणीच्या तर मोहिणीच्या तर 12,000 आहे, मीन्स 9,000 डिफरन्स आहे. इथे इथं 9,000 कमी आहे तर सॅलरी इथं 9,000 जास्त आहे. सेकंड रेंट 2,000, रोहिणीचा 2,000 अमाऊंट आहे तर मोहिणीची रेंट 1,500, मीन्स 5,000 डिफरन्स आहे. इथं 5,000 जास्त आहे, इथं 500 कमी आहे, इथं 500 जास्त आहे. सेकंड टू ऍडव्हर्टाइजमेंट 1,000 आहे, इथं 3,000 आहे. 2,000 डिफरन्स आहे, 2,000 कमी आहे, इथे 2,000 जास्त आहे. नेक्स्ट इन्शुरन्स 1,500 आहे, इथं 1,800 आहे, मीन्स 300 डिफरन्स आहे. इथं 300 कमी आहे, तिथे 300 जास्त आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दोज एक्सपेन्सेस आर नॉट डायरेक्टली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट इज कॉल्ड अर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 5,000 आहे, इथे 6,000 आहे, मीन्स 1,000 जास्त आहे आणि 1,000 कमी आहे. टू नेट प्रॉफिट 17,500, इथं नेट प्रॉफिट आहे 14,700, मीन्स 2,800 डिफरन्स आहे. इथं 2,800 कमी आहे, त्याचं 2,800 जास्त आहे. मग आपल्याला जर कंपॅरिझन झाला, अनालिसिस झाला, तर आपल्याला डिसिजन किंवा सोल्युशन करायचं आहे. तर डिसिजन व सोल्युशन मध्ये आपल्याला दिसतं की 20,000 ओपनिंग स्टॉक आहे आणि 25,000 ओपनिंग स्टॉक आहे, मीन्स 5,000 कमी आहे, त्यांनी 5,000 जास्त 5,000 यांनी वाढवायला पाहिजे. सेकंड परचेस इज 11,000 आहे, 12,000 आहे, 1,000 डिफरन्स, त्यांनी 1,000 ते वाढवायला पाहिजे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 5,000 आहे, यांचे 2,000 आहे, 3,000 डिफरन्स यांनी थोडी कमी करायला पाहिजे आणि यांचे वाढवायला पाहिजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या तुलनेत. ग्रॉस प्रॉफिट हा 30,000 आहे, यांचा ग्रॉस प्रॉफिट हा 39,000, 9,000 डिफरन्स मिळेल. यांचा ग्रॉस प्रॉफिट हा कमी आहे आणि मोहिनीचा ग्रॉस प्रॉफिट हा जास्त आहे. सॅलरी यांची 3,000 आहे, यांची सॅलरी 12,000 आहे, यांनी सॅलरी यांची कमी आहे, त्यांची जास्त आहे. रेंट यांचे 2,000 आहे, यांचे 1,500 आहे, 5,000 जास्त आहे, त्यांनी ते कमी करायला पाहिजे आणि त्यांनी ते
चार व्हायला पाहिजे. नंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस एक 5000 आहे, त्यांची इनडायरेक्ट एक्सपेन्स 6000 आहे. 1000 डिफरन्स आहे, यांनी ते कमी करायला पाहिजे, यांनी ते कमी करायला पाहिजे आणि यांनी ते वाढवायला पाहिजे. तसे पाहिले तर डायरेक्ट एक्सपेन्सेस 5000 जे आहे, इनडायरेक्ट 5000 जे आहे, दोन्ही तुलने समान आहे. यांनी दोन्ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कमी करायला पाहिजे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ठीक आहे, पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कमी करायला पाहिजे. यांनी डायरेक्ट एक्सपेन्स 2000 जे आहे आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 6000 जे आहे, मीन्स त्यांनी हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कमी करायला पाहिजे डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या तुलनेत. त्याच्यावरून आपल्याला अजून एक असं दिसून येतं की ह्या ग्रॉस प्रॉफिट हा रोहिणीचा जास्त असून नेट प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट हा मोहिनीचा जास्त असून नेट प्रॉफिट हा रोहिणीचा जास्त आहे. कारण की हिचा ग्रॉस प्रॉफिट हा जास्त, ग्रॉस प्रॉफिट हा कमी आहे परंतु नेट प्रॉफिट जास्त आहे. कारण की जर ग्रॉस प्रॉफिट जास्त असून तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये जास्त खर्च होत आहे, त्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस यांनी कमी करायला पाहिजे ज्यामुळे हे जास्त येतील. थँक्यू.